ऑफिस सुट्टी नाही बा मुक्ता सांगून टाक तुला पण हलका वाटल टेन्शन नाही राहणार येतो मी व्हॉट्स रॉंग मुक्ता दुर्गाबाई काय बोलून गेले आता काय झालंय अरे लक्ष कुठे आहे तुमचं ही कोणाची गाडी आहे बाहेरचा कोण पण येतो आणि इथे गाडी लावतो काय पार्किंग लॉट काढला काय लक्ष नको काय तुमचं लक्ष द्या चाल काम करतात अरे ऋषी भाऊ कसं काय आता बरं बॅक टू नॉर्मल नोकरी पण बॅक टू नॉर्मल का बुवा म्हणजे मला असं कळलं की तुझ्या नोकरीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय बुवा हा ते थोडं बॉस बरोबर माझं काय 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 हरकत नाही रे आता आदितीची नोकरी आहे ना त्यामुळे तू आरामात घरात बसून खाऊ शकतोस बुवा ते आमचं आम्ही बघून घेऊ तुम्ही त्यात लक्ष देऊ ना तुम्ही बघा तुमचं पार्किंग येतो मी डिस्कस्टिंग कसलं शॉकिंग आहे मुक्ता विशाल असं कसं वागू शकतो माझाही विश्वास बसत नव्हता म्हणून तर पुण्याला गेले होते तुझ्यासारखी बायको असताना विशालच्या मनात हे सगळं या पुरुषांना ना बायकांचं मन कधीच नाही कळणार मुक्ता त्यांच्यावर विश्वासच ठेवायला नकोय ऋषीचंच बघ ना फक्त आणि फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या पॅरेंट्सचा विचार करतोय अतिविश्वास ठेवायलाच नको या पुरुषांवर अतिविश्वासानेच घात केलाय माझा तू खूप सूट देऊन ठेवली होतीस त्याला खर तर आधीपासूनच वॉच ठेवायला हवा होतास त्याच्यावर एनिवेज आता काय करायचं ठरवलंयस मी काय करणार जाताना सांगून गेलंय की आता कोर्टाचीच नोटीस येईल डिवोर्स मनात आहे त्याच्या आणि तू का द्यायचा डिवोर्स त्या बाईशी लग्न करण्यासाठी अजिबात डिवोर्स देऊ नकोस चांगला लटकाव त्याला ह्या काहीच विचार केला नाहीये ग अजून अदिती मला तर काही सुचतच नाहीये मला असं वाटतं हे सगळं असं एक वाईट स्वप्न असेल ना स्वप्नातनं जाग गेल तेव्हा माझा विशाल माझ्या बाजूला शांतपणे झोपला असेल माझा विशाल माझ्यावर प्रेम करणार आय अंडरस्टँड मुक्ता तुझ्यासाठी हे खूप कठीण असणार आहे आय नीड सम टाइम काहीच सोपं नाही आहे किती अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्यात ना लाईफमध्ये ऋषीची नोकरी जाणं त्याचा हार्ट अटॅक विशालचं तुझ्याशी असं वागणं बट मुक्ता प्रॉमिस मी वन थिंग यू आर गोइंग टू बी स्ट्रॉंग धीर सोडणार नाहीयेस तू वी ऑल आर विथ यू हा बोला ना सत्यदादा येत आहे ना घरी नाही नाही काय आहे ही पाहुणी मंडळी आता कधी पण येतील ना म्हणून हा हा या 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 सगळं घर आवरून झालं म्हणजे ती पाहुणे आले ना ती बघून म्हणतील हा यांचं घर एकदम चकाचक आहे हा माऊली तुम्ही कामावरून लवकर घरी आल्यामुळे फरक पडला आता सत्यदादा पण येतील पण निशाताही कुठं राहिल्या तरी तिला बजावून सांगितलं होतं मी की टायमावर घरी ये म्हणून बघायला मंडळी येणार आहेत पण हाय का कार्टले टायम बिमच काय ते आता येतील त्यांना पटकन तयार करा नाहीतरी निशाताई दिसायला सुंदरच आहेत ती पोरग पटकन पसंद कराल बघा हा पण निशाने त्या पोराला पसंद केलं पाहिजे ना करत्यात करत्यात मी काय म्हणते हसबंड निशाच्या लग्नाची जरा घाई करतोय असं नाही का वाटत तुम्हाला अजिबात नाही बावली तुम्ही त्या पोराला बघितलं ना तर माझ्या आधी तुम्हीच घाई कराल की या पोराचं लग्न लगेच पोरी बरोबर लावून टाका म्हणून मोठ्या बिल्डिंग मध्ये राहिलाय चांगल्या ठिकाणी नोकरी आहे शिवाय माझ्या मित्राचा पोरगा आहे ना काही प्रॉब्लेमच नाही आई आंबाबाईने आतापर्यंत सगळं व्यवस्थित केलं बघा त्याच्या पुढे सुद्धा सगळं व्यवस्थितच होणार राहणार 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 चला अजून किती नंबर दिले पाच गुंजन साक्षी
अच्छा दादा कोण मी हां तुम्ही दादा माझं ऑडिशन कधी होणार आहे लेट टाइम झाला मी सते तुम्हाला स्क्रिप्ट दिली आहे हां ती पाठांतर करा हां मी पाठ केलंय म्हणजे तुझा नंबर कधी येईल याची वाट बघतेस तू ऑडिशन साठी हां बोलावणार आहे आता मला नाव काय तुझं गुंजन गुंजन म्हणतात मला अरे वा छान नाव आहे निशा अजून कशी ना आली मंडळी कधी पण येतील आता हे मी तेच विचार करतोय आता काय कॉलेजच्या कपड्यांमध्ये त्या पाहुण्यांच्या समोर उभी करायची का तिला नाही नाही तुम्ही नका ना टेन्शन घेऊ मी तिला साडी बिडी पटकन नेसवेन मी पण ती आली तर पाहिजे ना आजच असं काय झालंय का कुठल्या मैत्रिणीकडे गेली नाही ना आणि हा तिला बघायला आज पाहुणे येणार आहेत हे तुम्ही सांगितलंय ना तिला सांगितलं हो ती कॉलेजात ना आल्यानंतर ना 5 मिनिटं पीयूकडे जाते ती पण आता 5:50 झाली तिच्या पण लक्षात नसेल काय करायचं आता मी भी तोच विचार करतोय काय करायचं कोण लावून बघते ना थांबा काय करायचं पियू आली असेल कॉलेजात ना तिला विचारून येते थांबा गुंजन माझं नाव घेतलं तर मला सांगा बरं का हा लवकर बोला मला बोलवणार आहे दादा अजून बोलवलं नाही तुला काय माहिती का नाही बोलवत माझ्या नंतरच्या पोरी आल्या ना त्यांना पण बोलवलं आज अगं बोलवतो म्हणून तुला लटकवत ठेवतील आणि मग घरी जा म्हणतील का बरं ही इंडस्ट्री ओळखीवरच चालते ज्यांची ओळख नाही त्याला काम नाही ऑडिशन वगैरे आहे ना अटॅक आहे ना अटॅक ज्यांना घ्यायचं ना त्यांनाच घेतात म्हटलंच मला तू दिलीत ना उदास मत कर बघू ना तुम्ही प्रकाश प्रकाश भाई म्हणतात मला तो पिक्चर तेरे प्यार के मधला हिरो माहिती आहे तुला सनी मेहरा गुड्डू मी गुड्डू म्हणतो त्याला तो मला प्रकाश भाई म्हणतो म्हणून सगळेच मला प्रकाश भाई बोलतात तुमची ओळख त्या सनी मेहरांशी लॉन्च केलं मी त्याला त्याच्यासारख्या बऱ्याच लोकांना लॉन्च केलं मी मोठमोठे प्रोड्युसर मला फोन करतात प्रकाश भाई आहे का कोणी नवीन फेस चांगला फेस तुझं नाव सुचू सिनेमात काम करायचं ना आहोत त्यासाठीच तर मी आली ना इथं सांगा सांगा तुम्ही त्यांना माझं नाव सांगा गुंजन गुंजन म्हणतात मला एक काम कर 10 वाजता ना हॉटेल टेस्ट बेस्ट रूम नंबर 5 तिथे यायचं तू तिथे आपण तुझे छान 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 फोटो काढूया सगळ्यांना ते फोटो देऊ एका आठवड्यात तुझी नवीन सिरियल सुरू होते की नाही ते बघ विदाई के गाने यू कसा गेला पेपर चांगला गेला ना हा ठीक होता ठीक होता म्हणजे नेहमीसारखा चांगला नाही गेला का कठीण होता का ग हो थोडा कठीण होता अरे देवा कशाला परीक्षा बिरीक्षा घेतात काय माहित काय पण फालतू प्रश्न विचारता ना बाप्पा पानिपतचा राडा कधी झाला अरे आपल्याला काय करायचा कधी झाला म्हणूनच 2023 बसलास आणि नाही झेपला कोण रामराम करून पळ आलास गुंडगिरी करायला बस झालं आता तुमचं पिऊ तू या दोघांच्या पंधत पडू नकोस की कशा चहा करायला गेलीस मी तुला सांगितलं माझी निशा आली का ग निशा कुठे आहे काकी ती पेपर लवकर येऊन कधीच गेली मला वाटलं घरीच आली असेल आंबे अग तिला बघायला आज मुलगा येणार होता ना हा पण ती अजून आलीच नाही फोन पण लागत नाही तिचा पिऊ फोन कर तिला बघ हा
नाही मी केला बंदच येतोय ग परत करू दे हो ग काकी नाही लागत आहे फोन तिचा कुठं गेली असेल माझी पोर आंबे येईल ती लवकरच येईल दादा हो सॉरी सॉरी हो लय ट्रॅफिक लाग अहो जागच हानीच ना ट्रॅफिक निशा झाली का तयार तयार व्हायला ती घरी यायला तर पाहिजे का नाही म्हणजे आल्या नाही त्या अजून अजून घरी नाही आली आणि आई कुठे निशा नाही तिकडे पण कुठे राहिली अरे बापरे थांबा मी फोन करतो अरे किती वेळा केला मी तारटीचा फोन बंद येतोय हे देवा कुठे गेली आता काय कळणार काय करावं माझ्या फोन वर अरे बापरे पाणी आणे लवकर ओळख करून देतो या आमच्या माऊली हे आमचे चिरंजीव सत्यदादा नमस्कार हा माझा मुलगा सुरेश नमस्कार नमस्कार आणि ही त्याची आई नमस्कार नमस्कार वा घर छान आहे हा तुमचं तुकाराम तुझ्या मुलीची परीक्षा चालू आहे ना आम्ही जास्त टाइम काय घेणार नाही मुलाला आणि मुलीला थोडस निवांत बोलू दे एकमेकांशी तर लागलीच आम्ही निघू नाही आई त्याचं काय ना आमच्या सुरेशचं आम्हाला एका महिन्याच्या आत लग्न करायचंय त्यामुळे जरा धावपळ चालली आहे बरं मी काय म्हणते मुलगी कुठे आहे बोलवता का तिला जरा बरोबर व्हॉट आर यू सेइंग विशाल अदिती विशालचं बाहेर अफेअर होतं याच्यावरती विश्वासच बसत नाहीये ग नाहीतर काय डिस्कस्टिंग त्या मुक्ताची काय अवस्था झाली आहे माहिती आहे तुला हो अग अदिती पण ती कुठल्याही बायकोची होणारच ना ए ऋषी विशाल सगळं शेअर करायचं ना तुझ्याशी मग याबद्दल काही बोलला नाही तो कधी तुला नाही माझ्याशी तो कधी असं बोलला नाही एक 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 मिनिट अदिती तू मला हॉस्पिटलला भेटायला आला होता ना त्यावेळेला त्याचा फोन वाजवता आणि मी त्याला म्हटलं फोन का घेत नाहीयेस त्यावेळेला तू मला म्हणाला की एका विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे मी नंतर बोलेन तुझ्याशी पण असं काहीतरी असू शकतं असा स्वप्नातही विचार केला नव्हता ग मी खर तर या सगळ्यामध्ये थोडीशी चूक मुक्ताची सुद्धा आहे म्हणजे तो असा तिकडे पुण्यामध्ये तिकडे मुंबईत बसून राहिली तिच्या जागी जर मी असते ना तर कधीच पुण्याला निघून गेले असते तू तुझ्या नवऱ्याला असं एकटं सोडलं असतंस म्हणून तर लग्नानंतर आतापर्यंत कुठल्याही बाईकडे मान वर करून बघितलं नाहीये मी हिंमत तर कर नाही तुझे डोळे काढून तुझ्याच हातात दिले ना तर नावाची अदिती नाही नाही आणि ती जी कोणी बाई असेल ना तिचा तर खून करेन ती ओके 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 रिलॅक्स चिल हो हॅलो आपल्यात असं काही होणार नाहीये एनिवे अदिती मला खूप भूक लागली आई पालिका वॉक करून नाही ना संध्याकाळच्या नाश्त्याला रोज उशीर होतो त्यांच्यामुळे आणि मग पुढे डिनरला आणखी उशीर ऋषी हे रोजचं चाललंय जाऊ दे मला आत्ता भूक लागली काहीतरी देते बराच वेळ झाला ना नाही म्हणजे आम्हाला जरा बाहेर जायचंय उशीर होतोय मुलगी कुठे आहे बोलावता का तिला जरा नाही म्हणजे अजून किती वेळ वाट बघायची मैत्रिणीकडे गेली म्हणालास ना अरे मग फोन करून बघ की नाही लय टाइम झाला फोन केला पर फोन काही लागत नाही हो तुकाराम काय काळजी करू नको
मला वाटतं आपण आता निघूया. सॉरी सॉरी माऊली, काय आहे आमच्या निशाताई तशा बेजबाबदार नाहीयेत, पर काय काळजी करू नको, येऊ की आम्ही परत पुढच्या टायमाला, पण आता निघतो. हा चल या चल. उगाच वेळ गेला आपला, लग्नाच्या आधीच मुलीचं वागणं असं आहे, लग्नानंतर काय करेल काय माहित. बर या. ह्या पुरीमुळं नामुष्की आली आज. आज माझ्या मित्रासमोर माझी मान खाली घालायला लागली. आता ही घरी आली ना की चांगले कान उठत तिचे. अजून कशी आली नाही, मला तर काळजीच वाटते, इतका उशीर कधी करत नाही ती. अग आहे तू काळजी नको करू, ती आली असेल इथंच असेल ना कुठेतरी. दादा मी जाऊन बघून येतो कुठे आहे का इथेच. हा तुम्ही काळजी नका करू, आलोच मी. आणि भेटली तर फोन कर रे बाबा. जीवाला घोर. तुम्हाला सांगते एवढं मोठं दिलं होतं मला पाठ करायला. झालं मग केलं की मी, पण मला ना थांबवून ठेवलं, मला वैतागच आला होता. काय वैताग आला, सिरियल मध्ये काम करायचं ना, मग भासायलाच पाहिजे तुला. दुर्गा मावशी काय मला ना तिकडे एक काका भेटले, एवढे भारी होते ना ते. मला काय म्हणले माहिती दुर्गाबाई? अहो दुर्गाबाई तुम्हाला कळलं का काय झालं ते? काय झालं? अहो आपली आंबी नाही का, तिची पोरगी निशा, अहो ती अजून घरला चालली नाही. आता बघा ना एवढा काळोख पडलाय, पण ती पोरगी अजून तिचा पत्त्याच नाही. फोन बिन केला का नाही? फोन लावला त्यांनी, पण तिचा फोनच बंद आहे. आणि आपली आंबी रडून रडून हैराण झाली होती. आजकालची पोर आहेत ना, त्यांना आईशी बापसाचा कायच नाही. अरे हातात मोबाईल घेऊन फिरतात ना. चल जाऊया बघायला. बाय बाय. पाय गेले ग बाय माझे, पाय गेले. आता लय वेळ वाट बघितली, आता मी पोलिसात जाणार आणि तक्रार करणार. ते पोलिसच शोधतील निशाताईंना. तुकाराम भाऊजी, अहो मला तुमची काळजी कळते, पण कसं आहे आपली पोरीची जात आहे ना, उगाच घाई केली म्हणून बदनामी व्हायला नको. माझं नाव रेश्मा विनायक गोठणकर, माझी आई सरिता चंद्रकांत आटे. मिस्टर गेले तेव्हा मुली वर्षाची होती, घर काम करायची आणि मुलीला मोठी करायची. दुधाची भुसा असायची बाटलीची, ती भुसा गोळा करून ठेवायची आणि ते भांडेवाल्याला द्यायची. सगळी लोक तुरीच्या डाळीची आमटी करून खायचे गोडी डाळ म्हणून, आणि मी मसूरच्या डाळीची गोडी डाळ बनवायचे. ते माझी मुलगी विचारायचे त्यांच्याकडे गोडी डाळ चांगली लागतं आणि आपली कशी लागतं. भांडी घासायचो, झाडू लादी करायचो, कपडे धुवायचो. आम्ही पाच भावंड, माझ्या वडिलांनी सांगितलं आणि चांगला होईल म्हणून माझ्या वडिलांनी केलं नाही. चांगला करायलाच मला भेटला नाही. असं घडलं वेशन नव्हता की काय नव्हता. एक वर्ष आम्ही संसार केला पण एवढा मस्त झाला होता आमचा बसरे बस. मी नातेवाईकांची कोणाची मदत घेतली नाही, मी जिथंच केले होते मी करण तर स्वतःच संसार करण. परमेश्वर म्हणजे माझ्या आईच्या रूपातच आहे, वडील पण आणि आई पण. घरोघरी राबणाऱ्या ह्या कष्टाळू माऊलीला स्टार प्रवाहचा सलाम.